मुंबई तक ब्रॉट टू यू बाय बड़ेकर ग्रुप। शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांसाठी दत्ता भरणेंविरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। शरद पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर होते। इंदापूर विधानसभा मतदारसंघातील गोलपवाडीत सभा घेतल्यानंतर शरद पवारांनी थेट भरत शहांचं घर गाठलं। हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांना सोबत घेऊन भरत शहा आणि मुकुंद शहांसोबत शरद पवारांनी बंद दारावर चर्चा केली। पण शरद पवार सभा उरकल्यानंतर शहांच्याच घरी का गेले ते पाहूयात। भरत शहांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता, मात्र त्यानंतर इंदापुरात शरद पवार गटाच्या उमेदवारीची माळ हर्षवर्धन पाटलांच्या गळ्यात पडल्यानं शहा कुटुंब नाराज होतं। त्यामुळे भरत शहांच्या घरी जात शरद पवारांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। भरत शहा इंदापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत। कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्षही आहेत। साखर कारखान्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्गही आहे। म्हणूनच पक्षफुटीनंतर साथ सोडणाऱ्या दत्ता भरणेंविरोधात इंदापुरातील शहांची नाराजी दूर करत शरद पवारांनी बेरजेचं राजकारण सुरू केलंय। आता शहांची नाराजी दूर करण्यास शरद पवारांना यश येतं का? शहा कुटुंब हर्षवर्धन पाटलांना ताकद देणार की अदृश्यपणे इतर उमेदवारांसाठी काम करणार याची उत्तर आपल्याला निकालानंतरच मिळतील। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।